मुफीदसाठी जो माझा प्रश्न आहे तो असा आहे की मुस्लिम मराठी सत्यशोधक साहित्य चळवळीमुळे महाराष्ट्रातल्या मुसलमानांचा लोकशाही व्यवस्थेतला सहभाग वाढला असं तुला वाटतं का? आणि महाराष्ट्रातले जे मराठी मुसलमान लिहितात त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा प्राधान्यानं धार्मिक आहेत का धर्मनिरपेक्ष, याच्याबद्दल तुझं काय निरीक्षण आहे? सुफी परंपरेमधला मुसलमान, वारकरी संप्रदायातला मुसलमान आणि सध्याचा मुसलमान यांच्या साहित्याच्या चळवळीमध्ये काही साम्य आहे का? आणि शेवटचा छोटा प्रश्न, तुझ्या लेखातलं वाक्य मी तुला विचारणार आहे की मुसलमानांचं दानवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे असं तू म्हटलेलं आहेस, तर हे दानवीकरण काय आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्याचा काही उपयोग होईल का? मुफीद धन्यवाद. मी सुरुवातीला मराठीमध्ये लिहिणाऱ्या मुसलमानांच्या बद्दल थोडं सांगेन आणि त्या अनुषंगानं मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचं इतिहास सांगेन आणि त्याचसोबत या ही जी चळवळ उभी राहताना आणि ती चालू असताना भारताच्या भारतीय समाजामध्ये जे काही बदल झाले त्याचे रिफ्लेक्शन्स कसे याच्यामध्ये झाले आणि त्या अनुषंगानं मग सरांनी विचारलेले प्रश्न आहेत त्यामध्ये कवर होत जातील असं मला वाटतं. महाराष्ट्रातले जे मुसलमान आहेत हां मग ते मध्ययुगीन काळापासून आपण बघतोय तर त्यांच्यामध्ये आपल्याला सुफी आणि भक्ती या दोन्ही परंपरांचा समावेश असलेला आपल्याला दिसतो. शेख महम्मद बाबा म्हणून नेवाशाचे संत होते ते पण देखील आपल्याला असं दिसतं की मराठीमध्ये रचना करत होते आणि असे अनेक सुफी संत आहेत, सुफी भक्ती सुफी संत आहेत, म्हणजे मला फक्त त्यांना सुफी म्हणायचं नाही फक्त भक्ती संत आहेत असं म्हणायचं नाही, ते दोन्ही पद्धतीचा समन्वय जो आहे तो आपल्याला या संतांच्या लेखनामध्ये दिसतो आणि यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ही वारकरी परंपरा पण आहे, त्याच्यामध्ये नाथपंथीय देखील आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वारकरींच्या सोबत नाथपंथीय तसेच दत्त संप्रदायातले देखील प्रभाव आपल्याला या सगळ्यांना एक समन्वय आपल्याला दिसतो. त्यामुळे ज्यावेळी मराठी मुसलमान पुन्हा ज्यावेळी आधुनिकता आली तर त्यानंतर ज्यावेळी पुन्हा लिहायला लागतो तर त्याच्या प्रेरणा या आधीच्या साहित्यापासून पण बऱ्याच गोष्टी त्यांनी ॲब्सॉर्ब केलेल्या म्हणजे उचललेल्या किंवा घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. तर मूळ मुद्दा असा आहे की मुसलमानांच्या साहित्यामध्ये मुसलमानांना मुसलमानांचं जे सीमांतीकरण झालेलं आहे त्यांना एका परिघावर ढकललं गेलेलं आहे, त्याचबरोबर त्यांच्याबद्दल एक साची प्रतिमा जी निर्माण झालेली आहे, मुसलमान म्हणजे अशा अशा प्रकारचा व्यक्ती आहे किंवा तो अशा पद्धतीनं कट्टरवादी असतो किंवा तो दिसायला एक पद्धतीचा म्हणजे दाढी असेल टोपी घातलेला असेल अशा पद्धतीचाच तो दिसतो, अशा पद्धतीच्या ज्या प्रतिमा आहेत किंवा आपल्या ऐतिहासिक दृष्टिकोनातनं ज्या हिंसक पद्धतीचे मुसलमान असतात अशा पद्धतीची प्रतिमा जनमानसामध्ये उभी राहिलेली आहे, तर त्याचं रिफ्लेक्शन जे आहे त्याच्या संदर्भातला एक प्रतिवाद जो आहे तो आपल्याला मुस्लिम मराठी साहित्यामध्ये दिसतो. आता याची सुरुवात करताना मला मुख्यतः सांगायचं आहे की ज्यावेळी भारतामध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झाली त्यावेळेपासून भारतामध्ये जे जेम्स मिल नावाचा इतिहासकार होता, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे त्यामुळे थोडं त्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करेन, जेम्स मिल नावाचे इतिहासकार होते, ब्रिटिश इतिहासकार, त्यांनी भारताची विभागणी ही हिंदू इंडिया, मुस्लिम इंडिया आणि ब्रिटिश इंडिया अशीच केली आणि मग जे ब्रिटिशांच्या पूर्वी जे दोन काळ त्यांनी केले ते हिंदू भारत आणि मुस्लिम भारत अशा पद्धती आणि यामध्ये दोन्ही धर्मांच्या मध्ये एक पोलरायझेशन होतं, एक प्रकारचं ध्रुवीकरण होतं, धार्मिक ध्रुवीकरण होतं आणि ते एकमेकांशी संघर्ष करत होते अशा पद्धतीची मांडणी त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येते. आता या लेखनाचा संपूर्ण प्रभाव आपल्या राष्ट्रवादी इतिहास लेखनावर झालेला होता आणि यातून जे आपल्याकडे ज्या काही राष्ट्रवादी इतिहास लेखनातून आणि ज्या पद्धतीच्या कादंबऱ्या कथा नाटक हां हे जे सगळं साहित्य लिहिलं गेलं तर ते रिफ्लेक्शन आपल्याला या सगळ्या लेखनातून दिसून येतं की मुसलमानांच्या पद्धतीला ठराविक पद्धतीची जी प्रतिमा आहे त्याचं चित्रण या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. तर हे घडत असताना याला पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे आधुनिकता आल्यानंतर लोकं लिहायला लागली, त्याच पद्धतीने जी प्रक्रिया ही आपण ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बसलेला ही पण एक आधुनिकतेनंतर आलेली घडून आलेली प्रक्रिया आहे, तशाच पद्धतीची प्रक्रिया आपल्याला 1920 महाराष्ट्रातले सिकंदरलाल अत्तार नावाचे जे ग्रहस्थ आहेत 1923 त्यांनी देखील बडोद्याला जे साहित्य संमेलन झालं होतं तिथं मराठी भाषा आणि मुसलमान असा एक लेख वाचला म्हणजे पेपर वाचला होता
आणि त्यांनी त्यांनी देखील एक त्यावेळी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद स्थापन करावी आणि ती या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सोबतच व्हावी, जसं त्यावेळी पण काही संमेलने सोबतच व्हायची, तर त्या पद्धतीनं ते सोबत ते संमेलन व्हावं असं एक प्रयत्न करून पाहिला होता आणि तशा पद्धतीची परिषद त्यांनी स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म नावाचं एक नियतकालिक काढलं होतं आणि त्याचबरोबर एक मुन्शी मोहम्मद इस्माईल भालदार नावाचे ग्रहस्थ होते, त्यांनी देखील 1921 इस्लाम प्रकाश नावाचं एक नियतकालिक मराठीतून, ही दोन्ही नियतकालिकं मराठीमधून 1920 दरम्यान छापली गेली आणि लोकांनी बऱ्याच लोकांनी ती वाचली देखील. म्हणजे मला परत एकदा उल्लेख करा, प्रबोधनकार ठाकरेंनी देखील हा जो इस्लाम धर्म नावाची जी नियतकालिक आहे त्याची सुरुवात झाली त्याचा उल्लेख केलेला आहे. हां, तर हे सगळं घडत होतं. आता यावेळी काय होतं की राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये किंवा या कथा कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये मुसलमानांचं जे प्रस्तुतीकरण आहे त्याच्याबद्दल हे लोक थोड्याफार पद्धतीनं लिहित होते आणि नंतरच्या काळात असं दिसतं की ते थोडंफार फाळणीनंतर थोडं मागं पडलं. म्हणजे मुसलमानांच्यामध्ये नंतरच्या काळात सरकार पुरस्कृत ज्या उर्दूला जे फोकस केलं गेलं त्यामुळं थोडं हे घडून आलेलं असावं, पण तरी देखील मुसलमान लिहिताना आपल्याला दिसतात. आणि सांगलीचे सय्यद अमीन नावाचे जे सांगलीला निवडून आलेले आमदार होते तर ते देखील साहित्य निर्मिती करायचे आणि मुस्लिम मराठी साहित्य या नावानं त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जवळपास 16 ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते, ते चरित्रात्मक होते आणि त्यातले काही जे आहेत की छोटे छोटे चरित्र होते लोकांचे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते सय्यद अमीनांनी लिहिलं होतं. आता हे चरित्र महत्त्वाचं काय की हे चरित्र आपल्याला असं दिसतं की सय्यद अमीन ज्यावेळी लिहित होते त्यावेळी देखील कादंबऱ्यांमधून कथांमधून ऐतिहासिक नाटकांमधून हिंदू आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात मांडणी करत असताना हिंदू आणि मुसलमान असा संघर्ष दाखवलेला होता. तर सय्यद अमीनांच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांची एक उदारवादी राज्यकर्ता, एक महान उदारवादी राज्यकर्ता अशा पद्धतीची मांडणी सय्यद अमीन यांनी आपल्या चरित्रामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आता हे घडत असल्यानंतर 1970 काळात आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये अनेक ठिकाणी जातीय दंगलींना सुरुवात झालेली दिसते आणि त्यानंतर म्हणजे फाळणीची दंगल झाल्यानंतर मध्यंतर मधल्या काळात काही जास्त घडत नाही, मात्र 1970 नंतर याला खूप वाढ होताना आपल्याला दिसते. आणि त्या काळातच आपल्याला असं दिसतं की हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि च्या माध्यमातून काम करत असतात आणि त्याचवेळी कम्युनलिझमच्या संदर्भात ते लिहिताना आपल्याला दिसतात. आता हे घडत असताना 1980 नंतर भारतामध्ये जमातवादाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्या काळामध्ये याचा परिणाम म्हणून अनेक जे मुस्लिम मराठी साहित्यक जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये लिहिणारे ते आपल्याला एकत्र येताना दिसतात आणि ते एकत्र येतात आणि सोलापूर येथे त्यांनी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आता ही साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि 1989 पहिल्यांदा त्याचं संमेलन पार पडलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे संमेलन झाल्यामुळं काय झालं की महाराष्ट्रामध्ये मुसलमानांचं जे मराठीतून लिहिणारे मुसलमान होते ते पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन आपले काय काही इश्यूज आहेत ते आयडेंटिफाय केले, त्याबद्दलची चर्चा त्यांच्यामध्ये झाली आणि त्यामुळं त्याला एक सामूहिक स्वरूप देखील आलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे घडून गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की नंतरच्या काळात 1992 नंतरचा जो काही जमातवादाचा मोठा टिपेला पोचलेला आपल्याला दिसतो आणि त्याच काळामध्ये मंडल आयोग येतो आणि मंडल आयोगामध्ये जे मागासवर्गीय मुसलमान आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशनची तरतूद केलेली होती. आता हे मुस्लिम मराठी साहित्य चळवळीतले जे बुद्धिजीवी एकत्र झाले होते त्यामध्ये विलास सोनुनी असतील, फखरुद्दीन बेन्नूर असतील, अजीज नदाफ असतील, तर या लोकांनी मुस्लिम ओबीसी चळवळीसाठी देखील काम केलं. म्हणजे एकीकडं ही जी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आहे ती ज्यावेळी लोकशाही व्यवस्थेमध्ये रिझर्वेशनची तरतूद होते त्यावेळी पुढे येऊन आपल्या लोकांसाठी ते रिझर्वेशनचा लढा लढताना आपल्याला दिसतं. आणि फक्त लढताना म्हणजे आम्हाला रिझर्वेशन हवं या लेवलपर्यंत न राहता अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेची स्थापना झाली. म्हणजे त्याच्यातले काही गोष्टी मला सांगा वाटतं की अभिनेता दिलीप कुमार जे आहेत ते याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी होते, दिलीप कुमार कादर खान हे देखील यामध्ये सहभागी होते. तर ही संघटना झाली आणि या संघटनेने तालुका लेवलवर आपल्या ऑफिसेस उघडले आणि इथून
मुस्लिम ओबीसी लोकांना त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते मिळतील यासाठी प्रयत्न केले. मुळात त्यांचं पहिलं काम हे होतं की म्हणजे त्यांनी तो प्रयत्न केला की मुस्लिम ओबीसींना पहिल्यांदा ते मागासवर्गीय आहेत याची माहिती देण्यापासूनचं काम या सगळ्या मुस्लिम ओबीसी चळवळीने केलं आणि त्यामध्ये मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा महत्त्वाचा वाटा होता. कारण हे मी परत एकदा हायलाईट करून सांगायची मला म्हणजे इच्छा वाटते, कारण अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे जे युम पठाण अध्यक्ष झाले होते ते त्याच काळात अध्यक्ष झाले होते ज्यावेळी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ देखील त्याचं पहिलं संमेलन करत होते. आणि त्यावेळी आपल्याला असं दिसतं की पठाण सरांच्या एका लेखामध्ये मी वाचले की मुसलमानांच्या मागासलेपणाच्या बद्दलचे जे नॅरेटिव्ज आहेत ते त्यांच्या कथांमध्ये येतं. आणि मग मुसलमानांच्या मध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की उच्चवर्गीय मुसलमान आहेत, त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की मागासवर्गीय मुसलमान जे आहेत. तर त्याच काळामध्ये जे पहिलं संमेलन झालं त्याचे जे पहिले संमेलन अध्यक्ष होते फम शाह जिंदे यांच्या लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की एकीकडे मेनस्ट्रीममधून म्हणजे मुख्य प्रवाहातून मुसलमान म्हणून बाजूला काढल्याचं त्यांना भावना होते आणि त्याचबरोबर खानदानी मुसलमानांच्या मध्ये दुय्यम जातीतला किंवा मागास जातीचा मुसलमान अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर व्यवहार होतो ही मांडणी देखील आपल्याला त्यांच्या लिखाणातून दिसते. तर मुस्लिम मराठी साहित्य हे जसं जसं जिवंतपणे जसं जसं घटना घडत असतात तशा पद्धतीनं त्याचा देखील आपल्याला रिस्पॉन्स आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर नंतरच्या काळात म्हणजे मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही जवळपास 2002 चालू राहिली, 1989 सुरू झाल्यानंतर 2002 त्याच्यामध्ये पुन्हा 2008 त्याची परत एकदा संमेलनं सुरू झाली आणि त्यानंतर आता पुन्हा वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये दोन गट झालेले त्यांच्यामार्फत देखील हे संमेलन सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र या संपूर्ण याच्यात हे जे संमेलनं होतात या संमेलनामध्ये मुसलमान आपल्या प्रश्नांची नेहमी चर्चा करत असतात आणि त्या चित्रणाबद्दल बोलतात. धन्यवाद. एक म्हणजे मुसलमान म्हणजे दाढी ठेवणारा किंवा त्या पद्धतीनं स्वतःची ओळख निर्माण करणारा असं सर्वसाधारण बाहेर चित्र आहे. तर असं प्रयत्न असं चित्र बदलण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने प्रत्यक्षात किंवा साहित्यातही केलेला आहे असं तुला वाटतं का? आणि केला नसल्यास का केला नाही आहे? एक विचारू. मुस्लिम समाजाची ओळख दाढी असणारा माणूस अशी पुरुषांची ओळख सर्वसाधारणपणे आहे, ती ओळख बदलण्याचा प्रयत्न साहित्यात किंवा साहित्य बाहेरच्या जगात मुस्लिम समाजाने केला नाही आहे असं तुला वाटतं का? म्हणजे दाढी असणं हा म्हणजे धार्मिक याच्यातनं एक सिम्बॉलिझमचा भाग आहे. पण तुम्ही कधी समजा मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आला तुम्हाला काही तिथं खूप दाढीवाले लोक दिसणार नाही आहेत. कारण ते मुळात असे जे लोक फॉलो करतात ते वैयक्तिक प्रश्नाच्या हिशोबाने आहे. तो एक रिलिजनचा सिम्बॉल म्हणून जसा कोणी टिळा लावतो त्या पद्धतीनं एखादा व्यक्ती दाढी वाढवतो, तर ते त्या पद्धतीनं आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला पाहताना दाढीवाला किंवा कट्टर किंवा टोपी घातलेला मुसलमान म्हणून पाहता हीच मुळात मुस्लिम मराठी साहित्यिकांना वाटणारी अडचण आहे आणि त्याच्याबद्दल ते वारंवार बोलतात. आणि मग त्यामध्ये त्यांचे आपल्याला ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी त्यांच्या आपण कथा वगैरे वाचतो तर त्यामध्ये वेशभूषा किंवा त्यांचं जे जीवन आहे त्याबद्दल पाहताना आपल्याला धार्मिकदृष्ट्या वेगळे पण दिसण्याऐवजी बऱ्याचदा त्यांचे प्रादेशिक वैविध्य जे आहे ते आपल्याला दिसतं. म्हणजे समजा मराठवाड्यातला एखादा साहित्यिक मुस्लिम मराठी साहित्य लिहित असेल तर मराठवाड्यातली संस्कृती त्याच्यामध्ये दिसेल. जर समजा विदर्भातला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर त्या त्या भागातले जे दृष्टिकोन आहेत किंवा राहणीमान आहे वेशभूषा आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला त्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह आपल्याला रिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. तुझ्यासाठी दुसरे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे कबीराचं तत्वज्ञान मुस्लिम साहित्यात कितपत स्वीकारलं जातं आणि दुसरं म्हणजे इस्लाममध्ये कट्टरता अधिक जाणवते आहे का? कबीराच्या संदर्भात म्हटलं तर जे शेख मोहम्मद होते त्यांच्या संदर्भात पण त्यांना कबीर असल्यासारखंच बऱ्याचदा म्हटलं जायचं. आणि मुळात आपल्याला एक दिसून येतं की महाराष्ट्रातल्या जे मुस्लिम मराठी आत्ता आधुनिक जे मुस्लिम मराठी साहित्यिक आहे त्यांच्यामध्ये एक अजून एक म्हणजे याच्यामध्ये काय झालं की लिखाणाचे वेगवेगळे प्रवाह आहेत. तर त्यातलं एक ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य नावाचा एक वेगळा प्रवाह आहे आणि शफी बोर्डेकर नावाचे
लेखक आहेत ते लिहितात, आणि त्यामध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की ते अभंगाचा वापर जो आहे तो साहित्य रचनेसाठी करताना आपल्याला दिसतात. तर हे आपल्याला दिसतं की मराठी मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या लेखनामध्ये आपल्याला सुफीचा किंवा भक्तीचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसतो, तो आपल्याला दिसतो. आणि धर्मातल्या कट्टरतेबद्दल तू काय सांगशील? धर्माच्या कट्टरतेबद्दल आहे की ते प्रत्येक धर्मामध्ये कट्टरता असते. मागचा जो एक मुद्दा राहिला होता की मुस्लिम मराठी साहित्य हे धार्मिक आहे की धर्मनिरपेक्ष, त्याला याच्याशी जोडून मी थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. मुस्लिम मराठी साहित्य हे याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी आपण एक मोठा आढावा घेतो त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की तुमची जी एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झाली त्याला ते छेद देण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम मराठी साहित्य या पद्धतीच्या प्रतिमेला नकारण्याचं काम करतं. हे तुम्ही जे सांगताय आम्ही त्या पद्धतीचे नाही हे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतं. दुसरी गोष्ट अशी की कट्टरतेच्या बाबतीत मुद्दा हा आहे की धार्मिक असणं आणि कट्टर असणं याच्यामध्ये परत एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे जागतिक पातळीवर इस्लाम आणि स्टेट म्हणजे इस्लाम आणि राज्यसत्ता असा जो सगळा डिबेट झालेला आहे तर त्यामुळं आपल्याकडं एक रुजलं आहे की मुसलमान जिथं असतील तिथं ते राज्यसत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असतात अशा पद्धतीचं एक थोडं अंडरस्टँडिंग झालेलं असतं. तर मुस्लिम मराठी साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला धार्मिकता दिसणार नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये कट्टरता दिसणार नाही. त्यांचं मुळातच म्हणणं आहे की ही जी आपली लोकशाही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसतात. आता याच्यामध्ये असं नाही आहे की म्हणजे काही लोक जे आहेत ते कट्टर बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न करतात. काही जे म्हणणं असं असतं की जे जे मुस्लिम मराठी साहित्य कशाला म्हणावं याच्या व्याख्येला घेऊन एकदा वाद झाला होता. म्हणजे तो वाद सोलापूरच्या संमेलनात जो पहिलं संमेलन झालं होतं त्यावेळी झालं होतं की मुस्लिम मराठी साहित्य कशाला म्हणायचं. तर काहींचं म्हणणं होतं की फक्त इस्लामिक पद्धतीने लिहिलेलं आणि मुसलमानांनी लिहिलेलं, हां मुसलमानांनी लिहिलं ते पण इस्लामिक पद्धतीनेच लिहिलं असेल तरच ते मुस्लिम मराठी साहित्य, अशा पद्धतीचा एक मूलतत्ववादी विचार त्याच्यामध्ये काही लोकांच्या डोक्यात होता. तर मात्र बहुसंख्य जे मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत त्यांच्यामध्ये जरी समजा एखादा व्यक्ती मुसलमानांच्या बद्दल चित्रण करत असेल त्यांच्या साहित्यामध्ये आणि एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला प्रस्तुतीकरण दिसत असेल तर ते साहित्य हे मुस्लिम मराठी साहित्य मानता येईल. ते आणि या पद्धतीने लिहिणारा कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला आपण मुस्लिम मराठी साहित्य या चौकटीत त्याला समावेश करतो. इथं फक्त मला एक उदाहरण फक्त सांगायचं आहे की कशा पद्धतीच्या म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यामध्ये आपल्याला या पद्धतीच्या कथा वगैरे आढळतील, पण राजन गवस यांची एक कथा आहे मला ती खूप आवडते त्याच्याबद्दल मी फक्त सांगतो. मी एका न्यूजपेपरमध्ये ती वाचली होती. त्यामध्ये काय होतं की मुस्लिम मुलांनी जो असतो गावामध्ये मुलांनी हा बकरं किंवा कोंबड्या कापण्याचं काम करत असतो आणि गावाच्या महाराष्ट्रातल्या जी आपल्या ज्या ह्या दख्खनच्या पठारावर बलुतेदारी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मुलांनी हा बलुतेदारीमध्ये समाविष्ट असलेली एकमेव मुस्लिमांची जात आहे. ठीक आहे, जी मुस्लिम आहे जात आहे ती जी मुस्लिम आहे. तर राजन गवस यांच्या कथेमध्ये दाखवले की त्या मुलांनीला कारगिलचं युद्ध झाल्यानंतर त्याच्याशी ज्यावेळी गावातल्या लोकांचा व्यवहार बदलतो, हां तर लोक त्याला म्हणजे हा आता पाकिस्तानी आहे याला पाकिस्तानात पाठवून द्यावं अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल बोलत असतात. आणि त्याचवेळी गावातले जे वृद्ध माणसं आहेत ते सांगतात की हा आपल्या गावचा पण नव्हता, याचा आपल्याकडं गावात मुलांनी नसल्यामुळं दुसऱ्या गावातल्या मुलांनी आपण या गावामध्ये बोलवला आणि तो आपल्या कसं म्हणजे समाजातलं म्हणजे आपलं जे समाज म्हणजे गावगाडा जो आहे तो याच्याशिवाय चालू शकत नाही इतकी त्याची अपरिहार्यता आहे. तर या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत प्रसंग जे आहेत ते आपल्याला राजन गवस यांच्या कथेमध्ये पण दिसतं. तर हे या पद्धतीचं प्रस्तुतीकरण आपल्याला मुस्लिम मराठी साहित्यात पण दिसतं. अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आतंकवादी किंवा समाजकंटक म्हणून मुसलमान समाजाचे प्रतिनिधी दाखवले जातात, तर त्याबद्दल काही आवाज का उठवला जात नाही आणि समाजात त्यामुळे तेढ निर्माण होत असेल तर मुस्लिम समाजामध्ये प्रबोधन करत केलं जात नाही का आणि त्याची गरज वाटत नाही का? ज्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आपल्याला ओ टी टी माध्यमातून असेल किंवा सिनेमामध्ये असेल तर हे पाहिलं गेले. या संदर्भातला जो असंतोष आहे म्हणजे याच्याशी मतभेद जे आहेत ते लोकांनी आपल्या साहित्यामध्ये दिलेले आहेत. हां म्हणजे ते बऱ्याचदा ज्यावेळी आपण बोलतोय म्हणजे ज्यावेळी कादंबऱ्यांच्या संदर्भात बोलतोय त्यावेळी ते दिसलेलं आहे.
हां, इवन या पद्धतीचे कॅरेक्टर्स तयार करणाऱ्या लोकांच्याकडनं पण त्याबद्दल लिहिले गेले. म्हणजे मी जो काल मुद्दा सांगत होतो विजय तेंडुलकरांचा, विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरमध्ये जो दाऊद नावाचा जो व्यक्तिरेखा आहे, हां, तर ती अंतिमतः खलनायक ठरते संपूर्ण नाटकामध्ये. आणि विजय तेंडुलकरांनी, म्हणजे विजय तेंडुलकर हे अत्यंत पुरोगामी विचारांचे एकदम रॅडिकल पद्धतीचे लेखक होते, आणि विजय तेंडुलकरांनी सांगितलं की माझी, म्हणजे त्यांनी एक लेख लिहिला होता, जावेद आनंद यांनी तो शब्दबद्ध केला आहे, सबरंग नावाच्या वेबसाईटवर तुम्ही ते पाहू शकाल, मुस्लिम अँड आय, मी आणि मुसलमान, असं याच्या संदर्भात लेख आहे. त्यात ते म्हणतात की मध्यमवर्गीय मराठी घरामध्ये ज्यावेळी माझी वाढ झाली, त्या सगळ्या घरातल्या वातावरणात किंवा समाजातल्या ज्या मध्यम व्हाईट कॉलर मध्यमवर्गीय सामाजिक वातावरणामध्ये मुसलमानांच्या संदर्भातल्या ज्या प्रतिमा माझ्या मनामध्ये रंगवल्या गेल्या आणि त्यांच्याबद्दलची जी एक प्रतिमा माझ्या मनात घट्टपणे तयार झाली, हां, त्याचा पहिला झटका त्यांना बसला की ज्यावेळी त्यांच्या वर्गामध्ये एक शेख नावाचा, अन्सारी नावाचा विद्यार्थी उभा राहिला, आणि हा म्हणजे विद्यार्थी जो थोडासा लाजरा पण आहे, थोडा घाबरतो पण बोलायला, हे मुसलमानांच्याबद्दल मला जी प्रतिमा सांगितली गेली त्याच्या एकदम उलट आहे, असं तेंडुलकरांना जाणवलं, ते त्यांनी त्यामध्ये शब्दबद्ध केलं. त्याचबरोबर ते पुढं असं म्हणतात की ही जी दाऊदची व्यक्तिरेखा आहे त्यांच्या सखाराम बाइंडरमध्ये आलेली, ती पण माझ्या मनात ह्या पद्धतीचे मुसलमानांच्या संदर्भातले जे एक प्रकारचं खलनायकीकरण माझ्या मनात जे उतरलं होतं, त्याचं ते आपोआप झालेलं रिफ्लेक्शन आहे, मी त्याला जाणून बुजून नाही केलं, ते आपोआप झालं, असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तर या पद्धतीचं जे रिप्रेझेंटेशन्स आहेत ते बऱ्याचदा आपण सर्वजण हे ॲब्सॉर्ब करतो, तर ते घडत असतं. आणि मात्र मुस्लिम मराठी साहित्यानं याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. आता जिहादच्या संदर्भात बऱ्याचदा मांडणी व्हायची, म्हणजे आता त्या मानानं आपल्याला कमी दिसतं, जिहाद हा लव जिहादच्या संदर्भात आता चर्चेला आलेला आहे, पण तुमच्यापैकी जे थोडे माझ्या वयाचे असतील, एक 40 वगैरे, त्यांना एक 2003 नंतर जिहाद हा वेगळ्या अर्थानं, त्यावेळी त्याची टर्मिनॉलॉजी वेगळी होती, त्याला आतंकवादाबरोबर जोडलेलं होतं, अफगाणिस्तानची लढाई आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला, या सगळ्या गोष्टींशी ती सगळी चर्चा संबंधित होती. तर त्यावेळी बशारत अहमद यांनी जिहादबद्दल एक, म्हणजे जिहाद म्हणजे खरा जिहाद कशाला म्हणायचं आणि नेमका त्याच्या संदर्भातली इस्लाममध्ये असलेल्या ज्या संकल्पना आहेत त्याचं फोड करून देणारं जे पुस्तक आहे ते त्या काळामध्ये लिहिलं होतं, की जिहाद हा इनर जिहाद जो आहे, म्हणजे अंतर्गत जो असतो, ज्याला मोठा जिहाद असं म्हटले गेले, तो स्वतःशी झगडण्यामध्ये असतो, म्हणजे स्वतःचा मीपणा काढून टाकणं हे त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. आणि हे मीपणा काढून टाकण्याची जी गोष्ट आहे, हां, म्हणजे ते छोटा जिहाद, ती गोष्ट आपल्याला शेख महम्मदांच्या लेख ग्रंथामध्ये पण दिसतं, की शेख महम्मद हे आपल्यामधला जो प्रत्येक व्यक्तीमध्ये, आपल्या सगळ्या संतांनी ते सांगितलं की स्वतःचा जो मीपणा आहे तो काढून एक सर्वसामान्य व्यक्ती मानव म्हणून आपण जगायला हवं, अशा पद्धतीचं होतं.